गोविंद काळे लिखित अहिल्या गाथा या ग्रंथाचं प्रकाशन दिनांक 31 मे रोजी सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावी होणार आहे. याबाबत अधिक माहिती साहित्यिक गोविंद काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अक्षरमाला प्रकाशन पुणे त्यांच्याकडून थापली आणि त्याचं प्रकाशन समारंभ अखिल भारतीय अहिल्यादेवी साहित्य संमेलन मुरुंडे येथे त्याचं प्रकाशन झालं आणि पहिल्या दिवसापासून मराठीमध्ये लिहिल्यापासून त्या प्रकाशनापासून त्याचं हिंदीमध्ये अनुवाद व्हावा ही माझी तीव्र इच्छा होती आणि मग त्या दिवशी मी अनेक प्रयत्न केले पण 2016 साली त्याला यश आलं. 2016 साली इंदोरचे प्राचार्य नाग काळे यांनी त्याचा हिंदी अनुवाद करायचं कबूल केलं. हिंदी अनुवाद केला तो सुद्धा इंदोरच्याच प्राचार्यांनी केलेला आहे असा तिहेरी योगातून मला वाटलं की बाबा त्यांच्या हातून केलं तर ते मला आनंद. पत्रकार परिषदेला प्राध्यापक देवेंद्र मदने, नरेंद्र काळे, आप्पासाहेब मोटे उपस्थित होते.